नमस्कार मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहत आहात एच डब्ल्यू मराठी आज आपल्या देशासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे कारण आज पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागणार आहे या पाच राज्यांमध्ये उत्तर प्रदेश गोवा पंजाब उत्तराखंड आणि मणिपूर अशा या पाच राज्यांचा समावेश आहे या राज्यांचं मतदान पार पडलं त्यानंतर एक्झिट पोलही आलेत आणि आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त या राज्यांच्या निकालाची आज सकाळी आठ वाजल्यापासून या, या राज्यांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे तर आज दुपारपर्यंत याबाबतचा निकाल आपल्याला स आपल्यासमोर येणार आहे आणि कोणाची सत्ता कुठे कुठल्या राज्यात कोणाची सत्ता येणार हे आपल्याला थोड्याच वेळात समजेल याबाबतच्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुम्हाला एच डब्ल्यू चॅनलवर दाखवूच मात्र ते जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा तसंच एच डब्ल्यू न्यूज मराठी या वेबसाईटलासुद्धा भेट द्या उत्तर प्रदेश पंजाब गोवा उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यात एकूण सहाशे नव्वद विधानसभा जागेसाठी मतदान आहे आणि आज या राज्यांसाठी एक महत्त्वाचा असा दिवस आहे दरम्यान संपूर्ण देशाचं लक्ष हे यू पीच्या निकालाकडे लागलं आहे या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालावर दोन हजार चोवीसच्या निवडणुकांची पायाभरणी असेल असं काही राजकीय तज्ज्ञांचं मत आहे उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज होते आणि उत्तर प्रदेश उत्तराखंड पंजाब मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांची मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाली आहे पण या राज्यांमधील जनतेच्या मनात नेमकं काय आहे कोणाला कौल दिला जाईल हे सर्व अगदी थोड्याच वेळात स्पष्ट होईल कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत पार पडलेल्या या पाच राज्यातील निवडणुका अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण ठरणार आहेत उत्तर प्रदेशात चारशे तीन मतदारसंघांसाठी तब्बल सात टप्प्यात मतदान झालं गोवा पंजाब आणि उत्तराखंडमध्ये एका टप्प्यात मतदान घेण्यात आलं तर मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान पार पडलं उत्तर प्रदेशात दोन हजार सतराला तीनशे बारा जागा मिळवून भाजप सत्तेवर आली होती मात्र यावेळी भाजपला निवडणूक सोपी नाही असं काहीसं चित्र आपल्याला प्रचारात पाहायला मिळालं कोरोना महामारीत गंगेत फेकून दिलेले मृतदेह वाढलेली गुन्हेगारी आणि शेतकरी आंदोलन यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध जनतेमध्ये रोष होता तर एक्झिट पोलनुसार भाजप काठावर बहुमत मिळून पुन्हा सत्तेवर येईल असाही अंदाज वर्तवण्यात येतोय तर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीला एकशे पन्नासपर्यंत जागा मिळतील अशी शक्यताही आहे एक्झिट पोलचा अंदाज आता कितपत खरा ठरतो हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल तर दुसरीकडे व्ही एमच्या अफरातफरीवरून उत्तर प्रदेशमध्ये गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं उत्तर प्रदेशमध्ये किमान पंधरा जिल्ह्यांमध्ये व्ही एममध्ये भाजपने अफरातफरी केल्याचा आरोप समाजवादी पार्टीने केला आहे यावरून उत्तर प्रदेशात गोंधळ सुरू आहे वाराणसीत स्ट्रॉंग रूममधून ई व्ही मशीन्स बाहेर काढून घेऊन जाणारा ट्रक समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पकडला आणि यावेळी प्रचंड गोंधळ उडाला यामुळे वाराणसीतील एडीएम एम यांना मतमोजणीच्या कामातून हटवण्यात आलं सोनभद्र येथे एस डी एम रमेश कुमार यांच्या गाडीतच बॅलेट पेपर मिळाली तर मुरादाबाद इथे सुद्धा एक हजार पाचशे मतपत्रिका मिळाल्या रमेश कुमार यांना मतमोजणी प्रक्रियेतून हटवण्यात आलं तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गोरखपूर मतदारसंघ तसेच बाराबंकी आणि कोसांबी इथल्या मध्ये सुद्धा गडबड झाल्याची शंका व्यक्त होत आहे दरम्यान सत्तर जागा असलेल्या उत्तराखंडमध्ये सुद्धा त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याची शक्यता आहे तर पंजाबमध्ये सुद्धा मोठी उत्सुकता आहे काँग्रेस पुन्हा सत्ता राखणार का तर आम आदमी पक्षाला कसा कौल मिळेल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये भाजपकडून ई व्ही एम मशीन चोरल्या जात असल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला आहे तर एक्झिट पोलच्या अंदाजानुसार उत्तर प्रदेशमध्ये आणि मणिपूरमध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता येईल असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे त्याचबरोबर उत्तराखंडमध्ये मा मात्र त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज आहे त्याचबरोबर गोवामध्ये कु कोणाची सत्ता येईल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान याबाबतच्या सगळ्या अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहूच मात्र ते जाणून घेण्यासाठी आणि आणखीन अशा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा तसंच सर्व काही बातम्या जाणून घेण्यासाठी आमची वेबसाईट एच डब्ल्यू न्यूज मराठी या वेबसाईटला भेट द्या धन्यवाद